नमस्कार, आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक। एका नवीन टॉपिकची सुरुवात आज आपण या ठिकाणी करणार आहोत। वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू टॉपिक। आणि नुकतंच आपण कालच्या मागच्या लेक्चरमध्ये दॅट इज द मेंडेलचे लॉज आणि त्याचबरोबर जो फर्स्ट टॉपिक होता तुमचा लॉ दॅट इज द जेनेटिक बेस ऑफ इनहेरिटन्स दॅट इज द ट्रान्समिशन हा आपण कंप्लीट केला। परंतु एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये कुणाच्या माध्यमात जातात हे कळालेलं नाही आहे, बरोबर की नाही? तेच आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत। आणि या नवीन टॉपिकचं नाव आहे जीन इट्स नेचर एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन। लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारचा जेनेटिक मटेरियलचा शोध लागला नव्हता, त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले की जेणेकरून जेनेटिक मटेरियल कोण आहे, कोणाच्या पद्धतीनं द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन होतं, हे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे। तर मग एक लक्षात घ्या, जसं की तुम्हाला आणि मला चांगल्या पद्धती माहिती आहे की आता डीएनएचा शोध लागलेला आहे, डीएनए एक जेनेटिक मटेरियल आहे। परंतु जेव्हा डीएनए जेनेटिक मटेरियल नव्हतं, तेव्हा बऱ्याचशा लोकांना असं वाटायचं की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे, कार्बोहायड्रेट हे जेनेटिक मटेरियल आहे, आरएनए जेनेटिक मटेरियल असू शकतं किंवा डीएनए जेनेटिक मटेरियल असू शकतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी शास्त्रज्ञांच्या मनामध्ये संभ्रमित होते। आणि याच प्रश्नांची उत्तरं देत असताना पहिला एक्सपेरिमेंट झाला 1928 मध्ये। या 1928 मध्ये झालेल्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे त्या ठिकाणी, त्या ठिकाणी जो एक्सपेरिमेंट केला हा एक्सपेरिमेंट केला फेंड्रिज ग्रिफिथ याने। लक्षात घ्या, फेंड्रिज ग्रिफिथ याने एक्सपेरिमेंट केलाय। हा एक्सपेरिमेंट मी जे सांगतोय एक्सपेरिमेंट कशासाठी आहे, डीएनए किंवा जेनेटिक मटेरियल कोणतं, तुम्हाला आणि मला माहिती आहे डीएनए इज द जेनेटिक मटेरियल। परंतु हे केव्हा सिद्ध झालं, शोध लागल्याच्या नंतर। परंतु डीएनए जेनेटिक मटेरियल आहे हे सिद्ध करण्यासाठी पहिला एक्सपेरिमेंट केला 1928 मध्ये फेंड्रिज ग्रिफिथनं। सो याने या एक्सपेरिमेंट मध्ये वापरला एक बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाचं नाव आहे डिप्लोकोकस निमोनिया। डिप्लोकोकस निमोनिया इज द बॅक्टेरिया। सो डिप्लोकोकस निमोनिया याच बॅक्टेरिया एनसीआरटी मध्ये नाव आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया। लक्षात घ्या, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया इज द अनदर नेम फॉर द बॅक्टेरिया। सो विच कॉज इज द निमोनिया इन द मॅमल्स, ओके, हा एक असा बॅक्टेरिया आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया जो मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, जे प्राणी पिलांना अंडी न घालता डायरेक्टली पिलांना जन्म देतात त्यांना आपण सस्तन म्हणतो, बरोबर की नाही? ऑन ॲनिमल्स विच डू नॉट ले देअर एग्स डायरेक्टली गिव्ह राईज टू द न्यू यंग वन दे आर सेड टू बी द मॅमल्स। नाऊ हा जो डिप्लोकोकस निमोनिया आहे ना, जो बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये दोन टाईप आहेत। किती टाईप आहेत रे? दोन। पहिला वाला आहे आर टाईप, स्ट्रेन्स याला म्हणतो आपण, आणि दुसरा वाला आहे एस टाईप। ओके बाळांनो, दोन टाईप आहेत, पहिला वाला आर टाईप, दुसरा वाला एस टाईप। हा जो आर टाईप आहे ना, हा नॉन पॅथोजेनिक आहे। नॉन पॅथोजेनिक म्हणजे हा विषारी नाहीये, ओके, म्हणजे हा जर बॉडीमध्ये गेला तरी पण कुठल्याही प्रकारचा डिसीज होत नाही। पण एस टाईप जो आहे ना, हा पॅथोजेनिक आहे, पॅथोजेनिक आहे म्हणजे हा आजर बॉडीमध्ये गेला तर डिसीज होऊ शकतो, ठीक आहे। हा अवायरुलंट आहे, हा कसा असणार? वायरुलंट। हा रफ आहे, हा स्मूथ आहे, त्याचबरोबर हा नॉन कॅप्सुलेटेड आहे, हा कॅप्सुलेटेड आहे। तुम्हाला सीईटी नीट मध्ये फरक विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर टाईप आणि एस टाईप, त्यावेळेस तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे। मग नेमकं डिसीज कॉज करणारा, लक्षात घ्या ही गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतोय, डिसीज कॉज करणारा डिप्लोकोकस निमोनिया अर्थात स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचा स्ट्रेन कोणता, तर तो आहे एस टाईप। म्हणजे एस टाईप मुळेच आजार होतो, आर टाईप मुळे आजार होत नाही। मग या एक्सपेरिमेंटच्या सुरुवातीला या फेंड्रिज ग्रिफिथनं एक माईस घेतला, या माईसला त्या ठिकाणी आर टाईपचं इंजेक्शन दिलं। आर टाईप मला सांगा, आर टाईप हा कसा आहे? नॉन पॅथोजेनिक। मग याच्यामुळे या माईसला डिसीज होणार का, निमोनिया होणार का? नाही होणार, इथं माईस जिवंत राहणार। दुसरा एक दुसरा माईस घेतला, या माईसला त्या ठिकाणी त्यानं आर एस टाईपचं इंजेक्शन दिलं। आता एस टाईप कसा आहे? पॅथोजेनिक आहे, व्हायरुलंट आहे, म्हणजे याच्यापासून डिसीज होणार, इथं माईस मरून जाणार। लक्षात घ्या, एस टाईप दिल्यामुळे माईस मरून गेला। आता तिसऱ्या स्टेप थोडस लक्षात घ्या, तिसऱ्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी त्यानं हा जो एक माईस घेतलेला आहे या माईसला एस टाईप दिलं, पण हे एस टाईप जे आहे ना हे हीट किलड दिलं, हीट किलड म्हणजे उकळून दिलं, उकळत्या पाण्या म्हणजे उकळलं याला एस टाईपला। मला सांगा, जसे हे उकळलेले तांदूळ जर आपण शेतामध्ये टाकले, जर भात आपण शेतामध्ये टाकला, तर त्याची म्हणजे त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं रोपटं उगवणार नाही, इन सच अ वे दॅट म्हणजे त्याची नॅचरल जी अफिनिटी आहे
ही नॅचरल ऍफिनिटी काय होते, डिस्ट्रॉय होते इन सच अ वे दॅट यस टाईप जरी पॅथोजेनिक असला तरी पण तो हिट किलडा होता, त्यामुळे माईसलाही तर काहीच होणार नाही, माईस जिवंत राहणार. चौथ्या स्टेपमध्ये या ठिकाणी या फेंड्रिश गिफितनं एक नवीन माईस घेतला आणि या नवीन माईसला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलं आर टाईपचं. आर टाईप हा लिव्हिंग आहे, लिव्हिंग आर टाईप लक्षात घ्या, लिव्हिंग आर टाईप प्लस हीट किल्ड यस टाईप हे दोन मिक्स करून दिले, हीट किल्ड यस टाईप, हीट किल्ड यस टाईप. आणि या स्टेपमध्ये आता मला तुम्हीच सांगा, जर निस्ता आर टाईप दिला तरी माईस जिवंत राहिला, हीट किल्ड यस टाईप दिला तरी पण माईस जिवंत राहिला, परंतु जेव्हा या ग्रिफितनं फेंड्रिश ग्रिफितनं हे दोन्ही याला मिक्स करून दिले तेव्हा हा माईस मरून गेला. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला या ठिकाणी पडलेला असेल की माईस का मेला, जेव्हा त्या ठिकाणी आपण दोन्ही वेगवेगळे दिले, लिव्हिंग आर टाईप दिला तो नॉन पॅथोजेनिक असल्यामुळं त्या ठिकाणी माईस जिवंत राहिला, हीट किल्ड यस टाईप दिल्यामुळं त्या हीट किल्ड यस टाईप जरी पॅथोजेनिक होता तरी सुद्धा त्याची नॅचरल ऍफिनिटी डिस्ट्रॉय झाल्यामुळं तो माईस जिवंत राहिला. परंतु जेव्हा आपण लिव्हिंग आर टाईप आणि हीट किल्ड यस टाईप दोघांचं मिक्सचर करून त्या माईसला इंजेक्ट केलं त्यावेळेस तो माईस मरून गेला. नेमकं या लिव्हिंग आर टाईपनं हिट केलेलं यस टाईप पासून काय घेतलं हे मात्र फेंड्रिश ग्रिफितला समजलं नाही. म्हणून या फेंड्रिश ग्रिफितनं या सगळ्या एक्सपेरिमेंटला नाव दिलं ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन का, कारण हा लिव्हिंग आर टाईप ट्रान्सफॉर्म झाला होता. का ट्रान्सफॉर्म झाला, या लिव्हिंग आर टाईपचं यस टाईप झालं, लिव्हिंग आर टाईपचं काय झालं होतं, यस टाईप. परंतु या लिव्हिंग आर टाईपनं या हिट केलेलं यस टाईप कडून काय घेतलं हे मात्र ग्रिफितला कळालं नाही, त्यामुळं या एक्सपेरिमेंटला नाव दिलं ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. मग असा एक्सपेरिमेंट या ठिकाणी फेंड्रिश ग्रिफितनं 1928 मध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग ऑन द बेसिस ऑफ दॅट एक्सपेरिमेंट, हा एक्सपेरिमेंट तुम्ही लिहून घेऊ शकता, लुक ॲट द स्क्रीनशॉट ऑफ दॅट फेंड्रिश ग्रिफित विच इज परफॉर्म इन 1928 विथ द हेल्प ऑफ द डिप्लोकोकस निमोनिया विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्ट्रेप्टोकोकस निमोनिया विच पजेसेस द टू डिफरंट स्ट्रेन्स, नंबर वन आर टाईप विच इज नॉन पॅथोजेनिक विच डज नॉट कॉज द डिसीज अँड नंबर टू दॅट इज कॉल्ड द यस टाईप विच इज द पॅथोजेनिक दॅट इज द व्हायरल अँड दॅट इज द स्मूथ अँड दॅट इज द कॅप्सुलेटेड स्ट्रेन ऑफ द डिप्लोकोकस निमोनिया विच कॉजेस द निमोनिया इन द मॅमल्स आर द ॲनिमल्स विच डायरेक्टली गिव्ज देअर यंग वन विदाउट लेईंग द एग. सो दॅट इज द एक्सपेरिमेंट. बट वॉट वी से दॅट द कन्क्लुजन इज ॲट हियर, फेंड्रिश ग्रिफित डज नॉट कन्क्लुडेड वॉट डज द लिव्हिंग आर टाईप, वॉट डज द लिव्हिंग आर टाईप takes from the yes type. It is the carbohydrate, it is the protein, it was the what we say that RNA and it was the DNA. Different types of the questions and different types of the materials are taken up by the R type and the question is that. And answer to that all questions in 1944, that is 16 year Latin. याच्यानंतर 16 वर्षानंतर, हा झाला पहिला एक्सपेरिमेंट तुमचा. मग याच्यानंतर सेकंड एक्सपेरिमेंट आहे तुमचा. सेकंड एक्सपेरिमेंट केला गेला, लक्षात घ्या, सेकंड एक्सपेरिमेंट आहे, सेकंड एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी, सेकंड एक्सपेरिमेंट 1944 मध्ये झाला, पहिला एक्सपेरिमेंट 1928 मध्ये झाला होता. 1928 आणि 1940 पर्यंत दोघांमध्ये 16 वर्षाचं अंतर येतं, म्हणूनच मी असं म्हटलं होतं 16 इयर लॅटर इन 1944. ओस्वाल्ड आवेरी, कोलिन मॅक्लाइड अँड मॅक्लिन मॅककार्टी, ओके, हे तीन सायंटिस्ट आहेत. या तीन सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केला आणि या तीन सायंटिस्टनं जो एक्सपेरिमेंट केलेला आहे ना, ह्या एक्सपेरिमेंट त्यांना टेस्ट ट्यूब मध्ये केलेला आहे आणि म्हणून यांच्या एक्सपेरिमेंटला टेस्ट ट्यूब असे असं देखील म्हटलं जातं. नीट सीईटी किंवा बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इन द 1944 ओस्वाल्ड आवेरी, कोलिन मॅक्लाइड अँड मॅक्लिन मॅककार्टी अटेम्प्टेड अ मोर डेफिनेट एक्सपेरिमेंट इन द टेस्ट ट्यूब अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द टेस्ट ट्यूब असे. नाव यांना काय केलं, जो एक लास्टवाला माईस होता बघा, चार नंबरचा माईस मरून गेला होता, त्याच्यामध्ये काय दिलं होतं, हीट किल्ड यस टाईप प्लस लिव्हिंग आर टाईप, ओके. हा माईस आपला चार टाईपचा होता, हा मरून गेला होता, याचं ब्लड घेतलं, याचं काय घेतलं, ब्लड. आणि या उंदराच्या ब्लडमधून, या माईसच्या ब्लडमधून कार्बोहायड्रेट घेतले, ते एका टेस्ट ट्यूब मध्ये टाकले, कार्बोहायड्रेट घेतले एका टेस्ट ट्यूब मध्ये टाकले. परत अजून एक टेस्ट ट्यूब घेतली, या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांना प्रोटीन टाकलं. परत अजून एक टेस्ट ट्यूब घेतली, त्यांना त्याच्यामध्ये आरएनए टाकलं,
आणि अजून एक टेस्ट ट्यूब घेतली तर त्याच्यामध्ये डीएनए टाकलं. आता मला सांगा या उंदराला जे इंजेक्शन दिलं होतं ते कसं होतं, हिट किल्ड एस टाईपचं आणि लिव्हिंग आर टाईपचं. जेव्हा याचं ब्लड घेतलं तेव्हा याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं होतं, लिव्हिंग एस टाईप. मग नेमकं लिव्हिंग एस टाईप झाला कसा, झाला कुणामुळं, नेमकं या आर टाईपनं घेतलं काय, आर टाईपनं एस टाईपचं घेतलं काय, कार्बोहायड्रेट घेतलं का माहीत नाही, प्रोटीन घेतलं का माहीत नाही, आरएनए घेतलं का माहीत नाही, किंवा डीएनए घेतलं का माहीत नाही. मग आता काय करायचं, या प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यानं आर टाईप टाकलं. काय टाकलं, आर टाईप. याच्यात पण टाकलं आर टाईप, याच्यामध्ये पण टाकलं आर टाईप, आणि याच्यामध्ये सुद्धा त्यानं टाकलं आर टाईप. ओके, आता मला तुम्ही सांगा, आर टाईप टाकलं, हे जे कार्बोहायड्रेट आहेत हे कार्बोहायड्रेट कुणाचे, हिट किलर एस टाईपचे नंबर तीन वाले माईसचे. हे प्रोटीन कुणाचे, ते नंबर तीन वाले माईसचे. हे आरएनए कुणाचा, नंबर तीन वाले माईसचा. आणि डीएनए कुणाचा, नंबर तीन वाले माईसचा. आणि याच्यामध्ये आर टाईप टाकला, आर टाईप कार्बोहायड्रेट सोबत मिक्स झाला तो आर टाईपच राहिला, कारण चेंज काही होणारच नाही ना. आर टाईप प्रोटीन सोबत टाकला, आर टाईपच राहिला. आर टाईप आरएनए सोबत टाकला, आर टाईप आर टाईपच राहिला. परंतु जेव्हा आर टाईप डीएनए सोबत टाकला तेव्हा हा डीएनए याच्यामध्ये जाऊन या टेस्ट ट्यूब मध्ये बनला एस टाईप. मग नेमकं हा डीएनए कुणाचा होता, हिट किल्ड एस टाईप नावाचा इंजेक्शन ज्या थर्ड नंबरच्या माईसला आपण दिलं होतं त्याचा हा डीएनए. आणि हा लिव्हिंग आर टाईप, मग लिव्हिंग आर टाईप याच्यात टाकला, हा डीएनए याच्यात मिक्स झाला, आणि आर टाईपचं कन्वर्जन कशामध्ये झालं, एस टाईप मध्ये. म्हणजे नेमकं लिव्हिंग आर टाईपनं हिट किल्ड एस टाईप पासून काय घेतलं, तर डीएनए घेतलं, हे या एक्सपेरिमेंट मध्ये सिद्ध झालं. आणि डीएनए इज द जेनेटिक मटेरियल आहे हे या ठिकाणी कन्फर्म झालं. परंतु ज्या पद्धतीनं आपण म्हणतो हे शोधल्या गेलं, डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे, तरी सुद्धा बायोलॉजीच्या अनेक सायंटिस्टनं त्या ठिकाणी याला अग्री केलं नाही. ऑल बायोलॉजिकल सायंटिस्ट आर नॉट कन्व्हिन्स्ड बाय द एक्सपेरिमेंट विच इज कॅरीड आउट इन 1944 बाय ओसवाल्ड अवेरी, कोलिन मॅकलाइड अँड मॅकलिन मॅककार्की. आणि याच्यानंतरचा थर्ड एक्सपेरिमेंट आहे तो मी तुम्हाला सांगतोय, हे लिहून घ्या. या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, आपण या ठिकाणी तिसऱ्या नंबरच्या हिट किल्ड एस टाईप नावाच्या बॅक्टेरिया, हिट किल्ड एस टाईप नावाचं इंजेक्शन ज्या तिसऱ्या नंबरच्या माईसला दिलं होतं, या तिसऱ्या नंबरच्या माईस पासून कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आरएनए आणि डीएनए घेतलं, त्याच्यामध्ये लिव्हिंग आर टाईप आपण मिक्स केला, त्याच टेस्ट ट्यूब मध्ये आर टाईप एस टाईप झालं, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये काय होता, डीएनए होता. म्हणून याच्यानुसार कन्फर्म झालं, डीएनए इज द जेनेटिक मटेरियल, बट ऑल बायोलॉजिस्ट वर नॉट कन्विन्स. यासाठी आपण तिसरा एक्सपेरिमेंट करणार आहोत. तिसरा एक्सपेरिमेंट केला 1952 मध्ये. तिसरा एक्सपेरिमेंट कधी केला, 1952 मध्ये. या तीन दोन सायंटिस्ट मध्ये अल्फर्ड हर्षे आणि मार्था चेस, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दोन सायंटिस्ट आहेत, बघा 1952 मध्ये एक्सपेरिमेंट झालेला आहे. 1952 मध्ये तो याच्या दोन सायंटिस्ट आहेत, एक अल्फर्ड हर्षे, अल्फर्ड हर्षे अँड मार्था चेस. ओके, त्या दोन सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केलेला आहे. मग यांना एक्सच्या एक्सपेरिमेंट मध्ये काय वापरलं, यांना यांच्या एक्सपेरिमेंट मध्ये वापरला बॅक्टेरियोफेज. काय वापरला, बॅक्टेरियोफेज. ओके, सो बॅक्टेरियोफेज, सो दॅट इज द बॅक्टेरियोफेज, बॅक्टेरियोफेज. बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की सर बॅक्टेरियोफेज म्हणजे काय, बॅक्टेरिया असतो का, नाही. बॅक्टेरियोफेज इज द व्हायरस, लक्षात घ्या, बॅक्टेरियोफेज इज व्हायरस विच इन्फेक्ट्स बॅक्टेरिया, विच इन्फेक्ट्स इन्फेक्ट्स बॅक्टेरिया. ओके, अँड फीड अपॉन देम, बॅक्टेरिया अँड फीड अपॉन देम, फीड अपॉन देम, अपॉन देम. ओके, सो बॅक्टेरियोफेज हा एक व्हायरस आहे. मग त्याच्या अगोदर बॅक्टेरियोफेजची रचना तुम्ही समजून घ्या. हे जे बॅक्टेरियोफेज बाहेरचं कव्हर दिसतंय ना, बाहेरचं कव्हर, हे जे बाहेरचं कव्हर आहे ना, हे बाहेरचं कव्हर जे असतं ना, हे बनलं प्रोटीन पासून. कशापासून बनलं, प्रोटीन पासून. बॅक्टेरियोफेजचं बाहेरचं जे कव्हर आहे ना, हे प्रोटीन पासून बनलं, प्रोटीन, लक्षात घ्या, प्रोटीन. इथे दिसत असेल तुम्हाला, बाहेरचं कव्हर बनलं प्रोटीन पासून, आणि प्रोटीन बनलेलं असतं सल्फर पासून. कशापासून बनलं, सल्फर पासून. आणि आतमध्ये याच्या असतो जेनेटिक मटेरियल, आणि जेनेटिक मटेरियल, जेनेटिक मटेरियल म्हणजे याचं जेनेटिक मटेरियल, ठीक आहे, ते काय आहे आपल्याला माहित नाही, ठीक आहे. मग हे जे आतमध्ये जो आहे ना, हा बनला त्या ठिकाणी फॉस्फरस पासून, म्हणजेच तुमचा डीएनए, म्हणजे आतमध्ये आहे डीएनए, आणि डीएनए बनलेला असतो फॉस्फरस पासून. आता मला तुम्ही सांगा, बाहेर या बॅक्टेरियोफेज, बॅक्टेरियोफेज कोण आहे, व्हायरस, जो कोणाला इन्फेक्शन कॉज करतो, बॅक्टेरियाला.
याचं बाहेरचं कोट कशापासून म्हणलं प्रोटीन पासून, आणि याचं जे आतमध्ये न्यूक्लियस मध्ये आहे हा काय आहे डीएनए, आणि डीएनए कशापासून म्हणला फॉस्फरस पासून। मग आपल्याला हे सिद्ध करायचंय की नेमकं प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे का डीएनए जेनेटिक मटेरियल आहे, एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये कोण जातं, बरोबर आहे की नाही। मग या ठिकाणी आता मला तुम्ही सांगा, माझ्या केसांचा आकार जर कर्ली आहे, कर्लियर्स असतील, तर माझ्या मुलाचे केस सुद्धा कर्ली होणारच असतील, बरोबर आहे की नाही, बिकॉज कर्लियर इज डॉमिनेंट ओवर द स्ट्रेट हेअर। ओके, जर केस लाल असतील किंवा लाल मेहंदी लावून केले तर याचा अर्थ असा नाही की मुलाचे केस पण लालच व्हावेत, कारण लाल केस करणं हे माझ्या जिनोटाईप मध्ये नाही, परंतु कर्लियर असणं हे माझ्या जिनोटाईप मध्ये आहे ना, बरोबर की नाही, म्हणून ते पुढे जाणार। जर मी लाल केस केले तर याचा अर्थ असा नाही की मुलाचे बी केस लालच व्हावे म्हणून, पण जर कर्लियर्स असतील तर कर्लियर ते पुढे ट्रान्समिट होणारच आहेत। मग या ठिकाणी या आल्फर्ड आरशे आणि मार्था चेस या दोन सायंटिस्टनं दोन बॅक्टेरियोफेज घेतले। मग या दोन बॅक्टेरियोफेज मध्ये दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, याच्यामध्ये एकाचा जो बाहेरचा काय आहे कोट काय आहे सल्फर, सल्फर 35 रेडिओ ऍक्टिव्ह घेतलं, रेडिओ ऍक्टिव्ह। ओके, आणि एक एक जे आहे ना, एक जो बॅक्टेरियोफेज घेतला ना, एक जो बॅक्टेरियोफेज घेतला ना याचा फॉस्फरस रेडिओ, याचं पी म्हणजे काय डीएनए, फॉस्फरस काय घेतला P32 रेडिओ ऍक्टिव्ह, ठीक आहे। आणि बघा याचा काय रेडिओ ऍक्टिव्ह आहे सल्फर, आणि याचा काय रेडिओ ऍक्टिव्ह आहे फॉस्फरस, लक्षात येते, असं त्यांना आर्टिफिशियली केलं। आणि त्यांना दोघाही या बॅक्टेरियाजला सॉरी व्हायरसेसला या ठिकाणी नवीन एका बॅक्टेरियल इन्फेक्शन कॉज करायला लावलं। या बॅक्टेरियाचं नाव आहे इकोलाय, इकोलाय याचं शॉर्टली नाव आहे इकोलाय, दॅट्स कॉल्ड द इचरच्या कोलाय, सो नाव वी कॅन से दॅट इकोलाय इज कॉल्ड द इकोलाय, दॅट इज द इचरच्या कोलाय। मला सांगा या बॅक्टेरियोफेजनं जे याचं काही जेनेटिक मटेरियल आहे, प्रश्न काय आहे, एक तर याचं जेनेटिक मटेरियल प्रोटीन आहे जे सल्फर पासून म्हणलं, आणि एक तर याचं जेनेटिक मटेरियल डीएनए आहे जो कशापासून म्हणला फॉस्फरस पासून, एकाचा सल्फर रेडिएक्टिव्ह एकाचा फॉस्फरस रेडिएक्टिव्ह, एकाचा काय रेडिएक्टिव्ह सल्फर, एकाचा काय रेडिएक्टिव्ह फॉस्फरस, रेडिएक्टिव्ह सल्फर 35 रेडिएक्टिव्ह फॉस्फरस 32। ओके, नाउ या दोन्हीही बॅक्टेरियोफेजनं या इचरच्या कोलामध्ये त्याची त्या ठिकाणी सायकल ज्याला लायटिक सायकल म्हणतो आपण बॅक्टेरियोफेजची, ओके, ती इथं या ठिकाणी कॉज केली बाय विथ हेल्प ऑफ द पेनिट्रेशन अटॅचमेंट अँड सो ऑन। ओके, मग हा जे नवीन बॅक्टेरियोफेज घेतला, आता यातला एक नवीन बॅक्टेरियोफेज या ठिकाणी मी घेतला छोटासा, ओके, मग याचा सल्फर रेडिएक्टिव्ह होता, याचा सल्फर रेडिएक्टिव्ह आढळला नाही, कारण एक आणि परंतु याचा फॉस्फरस रेडिएक्टिव्ह होता, याचं जे पिल्लू आपण घेतलं याचं फॉस्फरस रेडिएक्टिव्ह आपल्याला आढळला। मग फॉस्फरस पासून काय बनला होता डीएनए, आणि सल्फर पासून काय बनलं होतं त्या ठिकाणी प्रोटीन, सल्फर पासून काय बनलं होतं प्रोटीन। थोडक्यात या ठिकाणी याचं सल्फर म्हणजे याचं प्रोटीन रेडिएक्टिव्ह होतं, परंतु याचं प्रोटीन आढळलं नाही, म्हणजे प्रोटीन जेनेटिक मटेरियल नाही, परंतु याचं फॉस्फरस रेडिएक्टिव्ह होतं, याचं पण फॉस्फरस रेडिएक्टिव्ह राहिलं, याचं फॉस्फरस म्हणजेच काय, फॉस्फरस म्हणजेच काय डीएनए। मग एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये काय गेला डीएनए, दॅट्स ऑल। सो डीएनए इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक मटेरियल, डीएनए इज कॉल्ड ॲज टू बी द जेनेटिक मटेरियल। मग या ठिकाणी आल्फर्ड हर्शे आणि मार्था चेस यांनी 1952 मध्ये जो एक्सपेरिमेंट केला, या एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून यांना हे सिद्ध केलं की डीएनए काय आहे जेनेटिक मटेरियल आहे, बरोबर की नाही। मग डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे हे सिद्ध झालं कधी 1952 मध्ये। मग याच्यानंतर सिमर बेन्झरनं डीएनएच्या काही टर्म्स दिल्या, तुम्ही याचा स्नॅपशॉट काढू शकता, हे लिहून घेऊ शकता। सो नाऊ आता आपण बघून 1955 मध्ये, बघा मी तुम्हाला सिरियली घेतोय, बघा लक्षात घ्या। सो 1955 मध्ये, इन 1955 सिमर बेन्झर इज द सायंटिस्ट, इन 1955 सिमर बेन्झर इज द सायंटिस्ट। आता हे सिद्ध झालं की एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, डीएनए आहे, डीएनए इज द जेनेटिक मटेरियल। मग मला काय म्हणायचंय, समजा ही एक काठी आहे, मग हा काठीचा तुकडा आहे, बरोबर आहे, ही काय होती काठी, मग हा काय असणार काठीचा तुकडा। त्या पद्धतीनं डीएनए जो आहे ना, डीएनए कशापासून बनला, थोडक्यात आपण आता कन्सिडर करू जीन पासून बनला, कशापासून बनला जीन पासून। तर मग मी असं म्हणू का, जर डीएनए हा जीन पासून बनला असेल तर मी असं म्हणतो जीन इज द सेगमेंट ऑफ द डीएनए, जीन इज द सेगमेंट ऑफ डीएनए विच इज
रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स इनहेरिटन्स बघा या ठिकाणी इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्समिशन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे थोडक्यात डीएनए आहे आणि डीएनए आहे म्हणजेच कोण आहे जीन आहे ओके मग जीनच्या तीन टर्म दिल्यात पहिली टर्म तुम्हाला मी सांगतो तीन टर्म त्या ठिकाणी आहेत पहिली टर्म दिली त्या ठिकाणी सिस्ट्रॉन सिस्ट्रॉन हे युनिट ऑफ फंक्शन असतं युनिट ऑफ फंक्शन युनिट ऑफ फंक्शन ओके आणि युनिट ऑफ फंक्शन आहे याचा बेस पेयर असतो 100 to 1000 ओके त्यानंतर सिस्ट्रॉन म्युटॉन आहे म्युटॉन ओके म्युटॉन इज युनिट ऑफ म्युटेशन युनिट ऑफ म्युटेशन युनिट ऑफ म्युटेशन हे 1 to 10 बेस पेयर असतं बेस पेयर दॅट इज द बीपी ओके आणि नंतर रिकॉन मी तुम्हाला सांगतोय रिकॉन युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन याला म्हणतो मी युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन रिकॉम्बिनेशन ओके आणि हे असतं 10 to 100 बेस पेयर ओके अशा पद्धतीनं सिस्ट्रॉन म्युटॉन अँड रिकॉन दीज आर द थ्री टर्म्स विच इज इंट्रोड्युस्ड बाय सीमर बेंजर इन 1955 नाव आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की नेमकं डीएनए बनला कशापासून बरोबर की नाही ज्या पद्धतीनं ही भिंत विटांपासून बनली आपली किडनी नेफ्रॉन पासून बनली आपला ब्रेन न्यूरॉन पासून बनला आपला हार्ट कार्डियक मसल पासून बनला आपली बॉडी सेल पासून बनली इन सच अ वे दॅट डीएनए सुद्धा कशा ना कशापासून बनलेला असणार आहे मग डीएनए कशापासून बनला हे मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही याचा स्नॅपशॉट घेऊ शकता लिहून घ्या तोपर्यंत थँक्यू